जे आमदार स्वतःचं अस्तित्व 50 खोक्यावर विकतात, जे आमदार विकले जातात, जे आमदार स्वतःच्या नेत्याच्या पाटीत खंजीर खुपसून जे दुसऱ्यासोबत सेटलमेंट करतात, खरं तर त्यांच्यामध्ये नैतिकता असते की नाही हा संशोधनाचा विषय आहे। पण सध्या ज्यांच्या नेतृत्वाखाली आयुष्य काढलं, अरे सत्ता मिळाल्यानंतर मंत्रीपद फिक्स असतं असे जे विश्वासू असतात, ते फक्त क्षणिक सुखासाठी सत्तेतून बाजूला पडले म्हणून लगेच उलट्या टांगड्या करतात, उलट्या काळजाचं वागतात, उलट्या भूमिका घेतात, यांच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं। होय, मी चर्चा करतोय महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अर्थात दिलीप वळसे पाटील साहेबांबद्दल। पाटील साहेब म्हणाले, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत एकही निवडणूक सत्ता स्थापन करण्यासाठी त्या ठिकाणी झालेली नाही, म्हणजे शरद पवार साहेब स्वतः एकदाही सत्ता स्थापन करू शकले नाहीत। म्हणजे दिल्लीमध्ये केजरीवालांनी सत्ता स्थापन केली, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीनी सत्ता स्थापन केली, केजरीवालांच्या नेतृत्वाखाली पंजाब जिंकलं, तसं शरद पवार साहेबांना महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता मिळवता आली नाही। बरं, हे कुणाचं पाप आहे? नेत्यांनी सगळं करायचं का? कार्यकर्ते फक्त मलिदा खाण्यासाठी आणि महत्वाची पदं घेण्यासाठीच का? बरं, हे कार्यकर्ते तरी कसले? एक सांगा, दिलीप वळसे पाटलांनी आजपर्यंत आयुष्यात एक आंदोलन केलंय? एखादा मेळावा घेतलाय निवडणुकीचा सोडून? असं काय केलं जनहिताचं एखादं काम केलं? फक्त पवार साहेबांचे विश्वासू सहकारी म्हणून। वळसे पाटील साहेबांना नेहमी लॉटरी लागली मंत्रिपदाची, तेच दिलीप वळसे पाटील साहेब हे जर अशा खोटारड्यापणाने पवार साहेबांवर ताशेरे ओढत असतील तर त्यांच्या बुद्धीचा किती दिवाळखोरीपणा आहे हे खरं तर महाराष्ट्राच्या जनतेमध्ये स्मित हास्य किंवा आश्चर्य व्यक्त करण्याचा सगळा प्रकार आहे। मित्रांनो, जय जाव, मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे राजकीय चर्चा करतोय, परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा। त्याचं कारण असं आहे, मी पवार साहेबांचा समर्थक नाही किंवा मला राष्ट्रवादी आणि त्यांच्या पक्ष कार्यकर्त्याचं देणं घेणं नाही। माणसाची वृत्ती किती कपाळ करंटी असते, माणूस किती स्वार्थी असतो, माणूस किती स्वार्थी भूमिकेतून बघतो, अहो एवढंच काय, माणसासारखा स्वार्थी बुद्धीचा रानटी प्राणी दुसरा कुणी नाही हे एका पक्षाशी एका माणसाशी एका विचाराशी अजिबात नाही। अरे जे आयुष्यभर पुरोगामी म्हणून स्वतःची छाती बडवत होते आणि शाब्बासकी घेत होते हे फक्त स्वार्थी होते सत्तेसाठी। जसं पूर्वी शिंदे साहेबांनी शिवसेनेशी फारकत घेऊन उद्धव ठाकरेंना सत्तेतून बाहेर पाडून भाजपशी सेटलमेंट केली आणि विचार दावणीला लावून सत्तेमध्ये बसले, आता तेच राष्ट्रवादीकडे झालं। जे शरद पवार साहेबांचे विश्वासू सहकारी म्हणून चर्चा केली जायची, पवार साहेबांचं कुणीच विश्वासू नाही आणि पवार साहेब सुद्धा विश्वासाने कुणाशीही वागत नाही हे जरी सिद्ध झालं असलं तरी पवार साहेबांनी ज्यांना सावलीसारखं आधार दिला, मोठं केलं, पद प्रतिष्ठा मान सन्मान सगळं दिलं, तीच माणसं टांगड्यावर करून आता पवार साहेबांवर बोलायला लागली याचं आश्चर्य वाटलं। मला प्रश्न पडला की वळसे पाटील साहेब अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भूमिका मांडली असेल, पण त्यांनी फोडलेल्या राष्ट्रवादी खुर्द गटाच्या मेळाव्यामध्ये, कारण पवार साहेबाचा बुद्रुक जुना, या खुर्द गटामध्ये कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बरं वाटावं म्हणून कदाचित बोलले असतील, पण ज्या नेतृत्वाने, अरे वळसे पाटलांनी उद्याची येणारी निवडणूक किंवा त्यांचं कुठलंही बॅनर शरद पवार साहेबांच्या नावा व्यतिरिक्त फोटो व्यतिरिक्त राजकारण करून दाखवावं, कुठलाही नेता नंतर निवडून सुद्धा येणार नाही, म्हणजे तशी तर ह्यांची पैसे असतील पण पात्रता नाही। पैसे वाटून आणि हुकुमशाही पद्धतीनं त्यांच्या मतदारसंघात कदाचित ते निवडून येत असतील, कारण तिथं जनतेला दुसरा पर्याय नाही। ज्या दिवशी दुसरा जनतेला पर्याय निर्माण होईल या सगळ्यांची दुकानं बंद पडतील, बंद होतील, हे वेगळं सांगायची गरज नाही। पण
हे सगळं ठरवून करत असताना एखादा नेता, जवळचा नेता, कार्यकर्त्याचा नेता झाला संघर्षातून नाही, पाटील आहेत, घरंदाज आहेत, पहिल्यापासून वडिलोपार्जित आहे म्हणून पैशाच्या जीवावर उमेदवारी दिले जातात. कदाचित गप्प बसणारे असल्यामुळं मी तर त्यांना आजपर्यंत कधी आयुष्यात घोषणा देताना पाहिलंच नाही. असा माणूस आशीर्वादाने मंत्री होत असेल आणि तो जर एखाद्या विषयी वाईट बोलणार असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनो, कार्यकर्त्यांनो, जे जे फुटलेत ते सुद्धा 50 खोक्यावरच गेले असतील अशी शंका नाकारता येत नाही. सत्तेच्या कदाचित पैसे घेतले नसतील पण अजितदादा पवार साहेबांनी बरोबर भाजपची सेटलमेंट केल्यानंतर राष्ट्रवादीचे जेवढे लोक अडकले होते, नवाब मलिक साहेब असतील, त्यांना भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे, रमेश कदम आतमध्ये होते तेही बाहेर आले, अजून काही बडे असतील तेही बाहेर येतील. पण हा सगळा राजकीय चमत्कार आहे. अशी काय जादू झाली की जेलमधले सगळे बाहेर येत आहेत? ही फार मोठी सेटलमेंट असू शकते. ज्यांच्या ज्यांच्या मागं ईडीचं भूत लागलेलं होतं, ईडी मागं लागलेली होती, ते आता शांत झोपा येत आहेत असं म्हणतायत. याचा अर्थ शांत झोप सगळ्यांना पाहिजे. गोरगरीब, कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य माणसाच्या मुंड्या मोडून सगळे नेते हजारो कोटीचे मालक झाले. जनता तिथं झोपेल की नाही माहित नाही, जगेल की मरेल कुणाला घेणं देणं नाही. ह्यांचे मात्र ह्यांनी खिसे भरलेले आहेत. आणि आता सत्तेसाठी सेटलमेंट केल्यानंतर आपल्या नेत्याला हे जर नेतृत्वच कामाचं नाही, नेतृत्व कर्तृत्वान नव्हतं, नेतृत्व एक हाती सत्ता त्या ठिकाणी स्थापन करू शकलं नाही असं दिलीप वळसे पाटलांना शरद पवार साहेबांबद्दल वाटत असेल तर कार्यकर्तेच कामाचे नव्हते, सतरांजा टाकण्याचे होते म्हणून कदाचित त्यांचे सगळे आमदार निवडून आले नाहीत असं कदाचित वळसे पाटलांना सुद्धा सांगायचं असेल. परंतु त्यांनी आजपर्यंत सतरंजा टाकल्या नाहीत, डायरेक्ट खुर्चीवर बसल्यामुळं पवार साहेबांचा सुद्धा नाविलाज झाला आणि सत्ता स्थापन करू शकले नाहीत असं पवार साहेबांचे जे कट्टर समर्थक असतील त्यांना त्या ठिकाणी वाटत असेल. मी सुरुवातीला म्हटलं की जसं वळसे पाटलांच्या पवार साहेबांवर विश्वास राहिलेला नाही तसं पवार साहेबांनी सुद्धा महाराष्ट्राला विश्वास ठेवावा लागेल, वाटेल असं केलं नाही. त्याचं कारण सुद्धा असं आहे, पवार साहेबांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पवार साहेबांनी पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना कदाचित केंद्रबिंदू ठेवलं. त्यांनी लोकांच्या हिताच्या प्रश्नावर कधी भूमिका घेतली का नाही मला माहित नाही, परंतु ज्या पद्धतीचं राजकारण केलं त्या पद्धतीमध्ये ते यशस्वी झाले. कदाचित ते वळसे पाटलांना कळालं नसेल किंवा पवार साहेबांना सोडून जाणाऱ्या लोकांना कळलं नसेल म्हणून हा आता वैचारिक म्हणजे पक्षाला भगदाड पाडण्याचा कार्यकर्त्यांमधला करंटेपणा हा महाराष्ट्रासमोर आला. दुर्दैव याचं आहे, जे पवार साहेबांसोबत फोटो काढण्यासाठी, त्यांच्या जवळ जाऊन बसण्यासाठी, पवार साहेबांच्या सोबत एखाद्या बातमीत नाव येण्यासाठी जे धडपड करायचे, जे पुढं पुढं करायचे, तेच आता पवार साहेबांच्या विरोधात बोलून किंवा विरोधी गटात जाऊन त्यांना सोडून जात आहे. कदाचित त्यांच्या वयाला हे न शोभणार असलं पवार साहेबांच्या, तरी कार्यकर्ते स्वार्थासाठी खोबरं तिकडे चांगभलं करतात आणि वाटेल त्या अविचाराशी सेटलमेंट करून राजकीय लाचारी पत्करतात. त्याच्यामध्ये ते कुणालाही नावं ठेवतात. महाराष्ट्रातील जनतेला माझा शब्द आहे आणि विनंती आहे की राजकारण किती खालच्या थराला, राजकारण किती कपाळ करंट झालंय. जर आपल्या नेत्यालाच हे लोक काही देऊ शकत नसतील आणि नेत्यालाच टांगत असतील तर सर्वसामान्य जनतेचं काय, हा जनतेने विचार करावा म्हणून आत्तापर्यंत बोलत होतो. एकदा विचार करा, जे जे पाठीत खंजीर खुपसून जातात ते कुणाचेही नसतात, ते फक्त स्वार्थासाठी गेलेले असतात. स्वार्थी लोकांपासून सावध राहा. तुमची मुलं, तुमच्या भाऊबहीण, बायका पोरं सांभाळा, नाही तर कधी कुणाला फोडून तुमच्यापासून दूर घेऊन जातील, कळणार नाही. राजकारण इतकं वंगळ झालंय की कुणीच कुणाचं राहिलेलं नाही. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.